विविध क्षेत्रातील तज्ञांच्या मुलाखती, ऐका त्यांचे विचार, मते आणि माहिती संवाद प्रकारच्या माध्यमातून आता दर शनिवारी राम प्रखर आणि मल्हार टीव्ही वर। नमस्कार, आपल्या दैनिक राम प्रखरच्या राम प्रखर संवाद या सत्रामध्ये आज आपण भेटणार आहोत कोकण विभागीय पतसंस्था महासंघाचे अध्यक्ष श्री गिरीश तुळपुळे साहेब। गिरीश तुळपुळे साहेब हे सहकार क्षेत्रामध्ये एक मोठं नाव आहे। राज्य महासंघाचे ते जनरल सेक्रेटरी राहिलेले आहेत, तसेच रायगड जिल्हा पतसंस्था महासंघाचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत। एकूणच त्यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळीबद्दलचा त्यांचा अभ्यास, त्यांनी गेली 25 वर्ष त्यांचं असलेलं कार्य आणि त्या संदर्भात महाराष्ट्रातल्या पतसंस्थांसंदर्भात आणि कोकणातल्या पतसंस्थांसंदर्भात काय करावं लागेल, काय भूमिका घ्यावी लागेल, संचालकांची जबाबदारी काय असेल, सभासदांनी काय करावं लागेल, या संदर्भात आपण गिरीश तुळपुळे साहेबांशी संवाद साधणार आहोत। नमस्कार सर, आम्ही आपल्या या सत्रामध्ये आपलं स्वागत करतो। सर, महाराष्ट्रामध्ये पतसंस्था किंवा सहकार चळवळ ही उत्तम प्रकारे चालली आहे। जगा आपल्या भारत देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र हा अग्रेसर आहे या पतसंस्थांच्या चळवळीत किंवा एकूणच सहकाराच्या चळवळीत। काय वाटतं महाराष्ट्राच्या भविष्यातल्या पतसंस्था आणि इतर सहकार चळवळीतल्या संदर्भात आपल्याला पुढची दिशा काय वाटते, एकूण महाराष्ट्राच्या चळवळीची काय अपेक्षा आहे, काय करायला? मुळात महाराष्ट्रातली जी सहकार चळवळ आहे ती इतर राज्यांच्या तुलनेमध्ये 62% अधिक मोठी अशी चळवळ आहे। महाराष्ट्रामध्ये अगदी विविध कार्यकारी सोसायट्यापासून साखर कारखान्यांपर्यंत मोठी चळवळ उभारली आहे। या महाराष्ट्रामध्ये ज्या आर्थिक संस्था आहेत त्या आर्थिक संस्थांचं सुद्धा नावलौकिक मोठा आहे। पतसंस्था हा एक सगळ्यात लहानात लहान असा आर्थिक विभाग आहे आणि पतसंस्था ह्याही मोठ्या प्रमाणावर आहेत। 2021 मार्चमध्ये जी गणना झालेली होती त्या गणनेप्रमाणे 17,000 अधिक पतसंस्था आज कार्यरत आहेत। या पतसंस्था जास्त करून ग्रामीण भागामध्ये आहेत, ज्या ग्रामीण भागामध्ये खऱ्या अर्थाने जो तळागाळातला माणूस आहे त्या तळागाळातल्या माणसाची पत उंचवण्याचं काम ह्या पतसंस्था करत असतात। आज जो विधानसभेमध्ये मागल्या विधानसभा परिषदेच्या 17 जो विषय निघाला होता त्याप्रमाणे महाराष्ट्रातील पतसंस्थांकडे 90,000 कोटी रुपयांच्यापेक्षा अधिक डिपॉझिट्स आहेत आणि 65,000 कोटी रुपये हे त्यांनी कर्जरूपाने वाटलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज ह्या पतसंस्थांचा NPA आहे तो 10% जमतेम आहे। त्याच्यामुळे आर्थिकदृष्ट्या म्हणायला जाल तर अत्यंत चांगल्या सुस्थिर पायावर अशा सहकारी पतसंस्था उभ्या आहेत आणि विशेष करून भारतातल्या अन्य प्रांतातल्या पतसंस्थांपेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रातील पतसंस्था कार्यरत आहेत। काही अंशी लहान पतसंस्था असतील पण पारदर्शक आणि चांगल्या पद्धतीचं काम करणाऱ्या पतसंस्था असल्यामुळे या पतसंस्थांना भवितव्य उज्ज्वल आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी ज्या या क्षेत्रात काम करत असल्यापासून ठामपणे म्हणत असतो की पतसंस्था या कधीही संपणार नाही आहेत। आपल्या शेतातला जर असे तण असतात ते कायम उभे राहतात, त्याप्रमाणे या पतसंस्था या कायम उभ्या राहणार आहेत। भारतातल्या अन्य आर्थिक ज्या संस्था आहेत त्या आर्थिक संस्थांच्या मॅनेजर्सना संचालकांना सांगितलेलं की घरातल्या प्रत्येक माणसापर्यंत जा, ते त्यांना कधीही शक्य होणार नाही जे पतसंस्थांच्या मॅनेजर्सना संचालकांना होणार आहे। आणि त्याच्यामुळे पतसंस्था ह्या ग्रामीण भागाच्या विशेषतः महाराष्ट्रातील ग्रामीण भागाच्या एक अविभाज्य भाग असल्यामुळे त्या कधीही संपणार नाही, त्यांची उपयुक्तता अधिकाधिक वाढत जाईल। महाराष्ट्रात विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा सहकार फोफावतोय, पतसंस्था चळवळ चांगल्या प्रकारे रूढ झालेले, पण कोकणात तो पतसंस्था किंवा सहकार चळवळ ही रुळली जात नाही। महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत कोकणामध्ये पतसंस्था फार कमी
कमी आहेत, याचं मुख्य कारण काय असू शकते, का असं होत आहे? कोकणातला जो भाग आहे मुळामध्ये भौगोलिक दृष्ट्या सुद्धा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र, जरी पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर हे जिल्हे जरी धरले, हे पाच असले किंवा आपल्याकडे पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत पाच असले, तरी एकंदर एरिया पॉप्युलेशन त्या मानाने कमी आहे. 672 किलोमीटरचा आपला कोकणाचा किनारपट्टीचा भाग आणि पश्चिम महाराष्ट्र पुणे ते सोलापूर व्हाया कोल्हापूर हा भाग हा खूप मोठा आहे. मूलतः पश्चिम महाराष्ट्रातली जी शेती आहे, ज्या शेतीची संबंधित असलेले शेतकरी हे जास्त करून पतसंस्था चळवळीमध्ये आहे. या शेतीतलं जे उत्पन्न आहे ते कोकणातल्या शेतीतल्या उत्पन्नाशी जर तुलना करता खूप कमी आहे. आमच्याकडे जास्तीत जास्त चांगलं उत्पन्न येतं ते आंबा, याच्यापेक्षा काही चांगलं उत्पन्न येत नाही. किंवा शेतीचा भाग भारताचा म्हटला तर भाताच्या ह्याच्यातनं सुद्धा जे उत्पन्न येतं ते ऊसाच्या उत्पन्नापेक्षा खूप कमी आहे. आणि म्हणून त्यातला जो शेतकरी आहे, त्यातला जो उपभोक्ता आहे, तो ह्या पतसंस्था किंवा आर्थिक चळवळीकडे कमी येतो. आणखीन मी नक्की सांगेन तुम्हाला की पतसंस्थांच्या चळवळीबरोबर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सूतगिरण्या असतील, कुक्कुटपालन सोसायट्या असतील, दूध सोसायट्या असतील, साखर कारखानदारी असेल, ही मोठ्या प्रमाणावर वाढली. कारण ती जमीन त्या ऊसाला त्या बाकी गोष्टींना उपयुक्त आहे. आपल्याकडे हा प्रयोग केला पण आपल्याकडच्या ऊसाला तेवढा यील्ड मिळत नाही, आपल्याकडचा ऊसाला तेवढा गोडवा येत नाही, तो काळपटत असतो. आणि म्हणून ह्या ठिकाणी कुठलाही तऱ्हेचा साखर कारखाना उभा राहिला नाही, पर्यायाने पतसंस्थांची वाढ त्या मानाने कमी झाली. पण एक नक्की मी अनुभवाने सांगेन की पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये आमची संख्या कोकणातल्या पतसंस्थांची कमी जरी असली तरी अत्यंत चांगल्या पद्धतीने सचोटीने काम करणारे कार्यकर्ते कोकणातल्या पतसंस्थांमध्ये अधिक आहेत. त्याच्यामुळे कोकणातल्या पतसंस्थांचं लाईफ हे अधिक कदाचित असेल असं माझा दावा आहे. कोकणातल्या जी पतसंस्था किंवा सहकार वाढण्यामागे कोकणी माणसाची मानसिकता सुद्धा त्याला जबाबदार आहे असेल एक टीका केली जाते. नाही नाही कोकणी माणसाची मानसिकता तर मी म्हणतो नेहमी अतिशय उदार आहे. कोकणी माणूस हा एका तिळामध्ये सात भाग करून खाणारा कोकणी माणूस आहे. किंवा जे समोर आहे त्याच्यामध्ये भागवण्याची प्रवृत्ती कोकणी माणसाची आहे. त्यामुळे आमची कोकणी वृत्ती, आमची संकुचित वृत्ती ह्यामुळे कोकणामध्ये पतसंस्था पाठिंबा घेत असं म्हणण्याचं कारण नाही. आज मी नक्की उदाहरण सांगेन की कोकणातलं जे पालघरपासून जो अगदी रायगडपर्यंत जो तुम्ही भाग घेतलात चिपळूणपर्यंत, तर ह्या भागामध्ये मोठ्या पतसंस्था सुद्धा भरपूर आहेत. म्हणजे मग त्या भागामध्ये आमची नवी मुंबई पण येते, त्या भागामध्ये आमचा ठाणे जिल्ह्यातला वसई विरारचा भाग येतो, त्याच्यामध्ये खूप मोठ्या पतसंस्था आहेत ज्या पश्चिम महाराष्ट्रातल्या पुण्याच्या किंवा सातारच्या तुलनेमध्ये अधिक आहेत असं माझं मत आहे. त्याच्यामुळे वृत्ती संकुचित वृत्ती ही नाही, रादर आम्ही अधिक लोकांना मदत करणारी मंडळी आहोत. कारण आम्ही एकमेका सहाय्य करत असतो, शेजारी आमच्या आणि पलीकडचा आमचा, ह्याच्यामध्ये जे सख्य आहे, जे एकोपा आहे, हा तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये मिळणार नाही. कारण त्यांचा पैसा हा खिशात खुळखुळत असतो. माझा कोकणी माणूस हा खिशात पैसा नाही फारसा, पण त्याला जे खिशात आहे तेवढंच खर्च करण्याची सवय आहे. कोकणातल्या एकूण पतसंस्थांच्या तुलनेमध्ये रायगड आता औद्योगिकदृष्ट्या प्रगत होत आलं, औद्योगिकदृष्ट्या वाढतोय, नागरीकरण मोठ्या प्रमाणावर होत आहे, त्या तुलनेत रायगडमध्ये सुद्धा पतसंस्था किंवा सहकार फार कमी दिसत आहे. पण रायगडच्या एकूण कोकणाच्या तुलनेत रायगडची परिस्थिती काय, रायगड जिल्ह्याची परिस्थिती काय दिसते, कशी आहे? रायगड जिल्ह्याचं वर्णन करायचं झालं तर मी माझ्या लहानपणी शाळेमध्ये शिकत असताना रायगड हा जिल्हा भाताचा कोठार म्हणून प्रसिद्ध होता, तसे धडे होते आम्हाला. आज रायगड जिल्ह्यामध्ये लागवडी योग्य शेती ही जमतेम 20% राहिलेली आहे आणि त्याच्यामुळे शेतकरी हा हळूहळू कमी झाला. विशेष करून मला रायगड जिल्ह्यामध्ये औद्योगिकरण झालेलं आहे, माझ्या रायगड जिल्ह्यातल्या माणसाला मुंबई जवळ आलेली आहे, त्याच्यामुळे साहजिकच जे मुंबईचं एक आकर्षण आणि रोजगाराची संधी असलेलं क्षेत्र
त्या ठिकाणी माझा मुंबईत माणा जातो माणूस शेतकरी. आणि शिवाय जे आजूबाजूला रोहा, पनवेल, खोपोली, महाड, माणगाव या ठिकाणी जी औद्योगिक क्षेत्रांची उभी राहिलेली आहेत, या ठिकाणी सुद्धा माझा शेतकरी हा कामाला लागलेला आहे. त्यामुळे त्याच्या खिशामध्ये पैसे थोडे थोडे यायला लागलेले आहेत. पण त्यामुळे काय झालं, घरातला माणूस शेतकरी राहिला नसल्यामुळे शेती न परवडण्यासारखी गोष्ट झालेली आहे. बाकी मी त्या हमी भाव आणखी महागाई यामध्ये जाणार नाही, पण घरातलाच माणूस नसल्यामुळे खूप अडचण या ठिकाणी झालेली आहे. शिवाय आणखीन एक झालेलं आहे की गेल्या 8-10 वर्षामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये असणाऱ्या अर्बन बँका, सहकारी बँका यांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. म्हणजे 10 अर्बन बँका होत्या, त्या 10 अर्बन बँकातल्या जवळजवळ 6 अर्बन बँका या बंद पडल्याच्या अवस्थेत आहेत. एक मोठा फटका सहकारी क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांच्या प्रमाणे सहकारी क्षेत्रामध्ये असणाऱ्या भागधारक शेतकऱ्याला बसला. त्याच्यामुळे थोडा बिचकून वागतो की काय अशी स्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे आणि शिवाय माझ्या मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे माझ्या कोकणी माणसाची जी मनोवृत्ती आहे त्याच्यात भागवायचं, खिशाच्या पलीकडे खर्च करण्याची त्याची कधीही मानसिकता नाही, जे एका अर्थाने चांगली आहे. त्यामुळे ह्या अर्बन बँकांच्या अनुभवामुळे पतसंस्थांच्याकडे सुद्धा येणारा जो वर्ग आहे तो थोडा थोडा बिचकत बिचकत येत असतो. तरीही गेल्या 8-10 वर्षामध्ये ही स्थिती हळूहळू बदलत गेलेली आहे, मात्र नाकारता येणार नाही. त्याचे अनुभवांनी अनेक उदाहरणं मी देईन, आत्ता आपल्याकडे तेवढी सवड नाही, पण निश्चितपणे याची उदाहरणं मी नक्की देईन. परंतु गेल्या 2 वर्षात आणखीन एक उदाहरण सांगेन की कोरोनापासून जी अर्बन बँका किंवा राष्ट्रीयकृत बँका यांच्यामध्ये डिपॉझिट वाढण्याची उदाहरणं फार कमी आहेत, जी आमच्याकडे मात्र पतसंस्थांमध्ये वाढलेली आहेत. आणि जवळजवळ 17-18% वाढ पतसंस्थांच्या ठेवींमध्ये झालेली ही वस्तुस्थिती आणि हे त्याचं आमच्यावरती असणाऱ्या विश्वासाचं द्योतक आहे असं मी म्हणणार आहे. नक्की मी माझा प्रश्न असा होता की इतर कोकणातल्या इतर जिल्ह्याच्या तुलनेमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये पतसंस्थांची परिस्थिती कशी आहे? म्हणजे कोकणातल्या सिंधुदुर्ग किंवा रत्नागिरी, ठाणे, पालघर ह्या तुलनेत आपल्या रायगड जिल्ह्यातल्या पतसंस्थांची परिस्थिती कशी आहे? मुळामध्ये मी मगाशी उल्लेख केल्याच्या प्रमाणे रायगड जिल्ह्यामध्ये असणारी लोकसंख्या, रायगड जिल्ह्यामध्ये असणारा एकंदर नोकरदार वर्ग, रायगड जिल्ह्यामध्ये असणारा शेतकरी वर्ग याच्या तुलनेमध्ये सिंधुदुर्ग, तर आता आपल्याला माहिती आहे की आपण त्याच भागातले आहात. सिंधुदुर्ग हा फक्त 4 तालुक्यांचा 4 विधानसभा मतदारसंघांचा जिल्हा आहे. रत्नागिरी तीच अवस्था आहे. ही पालघर आणि विशेष करून पालघरचा जो उत्तरेकडचा भाग आहे हा आदिवासी भाग आहे सगळा. त्याच्यामुळे पालघरमध्ये मोजायचं झालं तर नालासोपारा वसईपासून खाली ठाण्यापर्यंत, ठाणे हा एक शहरी विभाग आहे, ज्या शहरी विभागामध्ये नेहमीच पतसंस्थांची वाढ ही कमी झालेली असते. पण त्याच्या त्यात रायगड जिल्ह्याची पतसंस्थांचीच वाढ चळवळ ही चांगल्या पद्धतीने उभी राहिलेली आहे. विशेष करून गेले 15-20 वर्षामध्ये ही चळवळ चांगली राहिलेली आहे. हा आणि डार्विन म्हणूनच गेलेला आहे की जी चांगली माणसं आहेत ती टिकतील, जी टिकलेली आहेत ती खरोखरच चांगली आहेत. अधिक मार्गदर्शन मिळालं, प्रशिक्षण त्यांना मिळालं, कर्मचारी अधिक प्रशिक्षित झाले, तर त्यांना निश्चितपणे या सगळ्या क्षेत्रामध्ये वाढ मिळेल असा मला खात्री आहे. पण पतसंस्थांची वाढ ही फार मोठी ह्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये जरी नसली तरी योग्य ती वाढ त्यांच्याकडे ते राखून असलेले आहेत, अर्थात त्याला लोकसंख्येची मर्यादा ही आहेच आहे. सर, आत्ता आपण बोलताना अर्बन बँकांचा विषय निघाला होता, तर रायगड जिल्ह्यात काही अर्बन बँका बुडाल्या, त्याचा फटका पतसंस्थांच्या ठेवींना पण बसला असेल किंवा त्याचा विपरीत परिणामसुद्धा लोकांवर झाला असेल. लोक त्यामुळे ह्या सहकार चळवळीकडे पतसंस्थांकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदललेला आहे, तर त्याचा पतसंस्थांच्या ठेवींवर काय परिणाम झाला काय? निश्चितच रोहा अर्बन असेल, गोरेगाव अर्बन असेल, किंवा ते सिद्धिविनायक असेल, किंवा पनवेल असेल, पेण अर्बन असेल, कर्नाळा असेल, या सगळ्या बँकांच्यामुळे निश्चितच परिणाम झाला. पतसंस्था बऱ्याच अंशी त्यांच्याकडे ठेवी ठेवायच्या,
पतसंस्था हे राष्ट्रीयकृत बँकांपेक्षा जास्त व्याजदर घेऊन ठेवी घ्यायच्या. साहजिकच आपल्या ठेवी या आपल्याला अधिक व्याजदर मिळेल इथे ठेवण्याची वृत्ती असते. त्याच्यामुळे पतसंस्थाने अर्बन बँकांमध्ये ठेवी ठेवल्या, एस्पेशली पेण अर्बन, रोहा अर्बन आणि कर्नाळा अर्बन. यामध्ये पतसंस्थांच्या ठेवीदारांना मोठा फटका बसलेला आहे. माझ्या हिशोबाप्रमाणे साधारण 90 पतसंस्था याच्यामुळे सफर झाल्या आणि दुर्दैव असं की काही पतसंस्था त्याच्यातनं नामशेष झाल्या. अर्थात एक नक्की अभिमानाने सांगेन की गेल्या 3-4 वर्षांच्या कालावधीनंतर त्या हळूहळू सावरत गेल्या. या सगळ्या याच्यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांनी, माननीय आयुक्तांनी एक चांगली उपाययोजना पतसंस्थांना सुचवली, त्याचा फॉलोअप घेतला आणि पतसंस्थांनी आपल्या ज्या ठेवी या अर्बन बँकांमध्ये बुडालेल्या आहेत त्या बुडालेल्या ठेवींच्यासाठी जी तरतूद करावी लागते ती तरतूद हळूहळू का होईना पतसंस्थांनी निम्म्यापेक्षा अधिक केल्याने पतसंस्था अधिक सावरल्या गेलेल्या आहेत. पण एक नक्की, कदाचित वाईटातनं चांगलं होतं म्हणतात त्याप्रमाणे, या पतसंस्थांच्या ज्या बँकांमध्ये ठेवी अडकतात त्या बँका बुडाल्यामुळे पतसंस्था आता सावध झालेल्या आहेत. आता अर्बन बँका पुन्हा बुडण्याची शक्यता कमी आहे रायगड जिल्ह्यामध्ये. त्यामुळे पतसंस्थाही आता समजदार झाल्या की कुठे पतसंस्थांच्या ठेवी ठेवल्या पाहिजेत. त्याच्यामुळे थोड्याफार परिणामानंतर चांगलं होईल असा माझा अंदाज आहे. जो उद्देश आहे पतसंस्थांचा की जो ज्यांना पत नाही त्यांना पत निर्माण करून दिली पाहिजे, त्या दृष्टीने तसा प्रयत्न होतो का, त्यात काही साध्य झालं आहे का? निश्चित. मी कमळ नागरी सहकारी पतसंस्था अलिबागचा संस्थापक अध्यक्ष आहे. आज 32 पतसंस्था चाललेली आहे. या 32 300-350 लोकांना अगदी तळागाळातनं वरती आणून आम्ही उभं केलेलं आहे. ज्याची पत 5,000 घेण्याची नव्हती तो आज आमच्याकडे 50,00,000 कर्ज घेतोय. हे निश्चितच चांगलं आहे. आणि कमळप्रमाणे अन्य सेवा देणाऱ्याही पतसंस्था या जिल्ह्यात आहेत. एक मोठा आधार या पतसंस्थांच्या चळवळीमुळे रायगड जिल्ह्यातील लोकांना नक्की मिळालेलं आहे, खात्रीने सांगेन. आज साधं उदाहरण देतो तुम्हाला मी. कमळ नागरी सहकारी पतसंस्थांच्या 16 आहेत. 16 मिळून जवळजवळ 125-130 मंडळी कार्यरत आहेत. डायरेक्ट बेनिफिट ज्यांना मिळाला ते 130 आहे. इनडायरेक्ट बेनिफिटवाले आणखीन आहेत. आमच्या या पतसंस्थांमध्ये आणखीन बऱ्याच गोष्टी लागत असतात. कॉम्प्युटरायझेशन लागतात, त्यामुळे कॉम्प्युटर लागतात, त्याच्या अन्य गोष्टी लागतात, फर्निचर लागत असतं, इलेक्ट्रिकल गोष्टी लागत असतात, भरपूर गोष्टी. अगदी साधी गोष्ट, अनेक ठिकाणी पाण्याची सोय नसल्यामुळे पाणी आणायला लागतं, त्यामुळे रोजचं पाणी सप्लाय असे सुद्धा भरपूर आहेत. ज्यांना इनडायरेक्ट बेनिफिट या सगळ्यांचा मिळाला, अशा अनेक पतसंस्था रायगड जिल्ह्यामध्ये आहेत, त्यांच्यापासून या सगळ्यांना तळागाळातल्या लोकांना नक्की मिळालेला आहे. तर आपण आता रायगड जिल्हा पतसंस्था महासंघाचे अध्यक्ष होता, महाराष्ट्र राज्य पतसंस्था महासंघाचे तुम्ही जनरल सेक्रेटरी राहिलेले आहात, आता कोकण विभागीय पतसंस्था महासंघाचे तुम्ही अध्यक्ष आहात. एकूणच पतसंस्थांच्या चळवळीतला सुदृढ करण्यासाठी किंवा आता दिसतंय ते खाजगी बँकांचा जे येत आहे त्यांच्याशी स्पर्धा होणार आहे, तर ह्या टिकून राहण्यासाठी संचालकांनी काय करायला पाहिजे? त्या जिल्ह्या त्या पतसंस्थांच्या संचालकांची पण त्यात जबाबदारी, पतसंस्थांच्या संचालकांनी काय केलं पाहिजे की जेणेकरून या स्पर्धेत ते टिकू शकतील, पतसंस्था टिकतील? मुळामध्ये पतसंस्थांनी त्यांची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. क्वालिटी म्हणजे काय की त्याची जी सर्व्हिस आहे ती सगळ्यात उत्तम सर्व्हिस आहे असं माझं मत आहे. पतसंस्थांचे कर्मचारी हे येणाऱ्या ग्राहकाला अत्यंत चांगला ग्राहक, राजा ग्राहक म्हणून म्हणतात आणि त्याला सर्व्हिस देतात. पण ह्या पलीकडे सुद्धा जाऊन एकदम मॉडर्न टेक्निकनी पतसंस्था आता चालवायला लागलेल्या आहेत. बँकांप्रमाणे सगळ्या तऱ्हेची मशिनरी ही पतसंस्थांमध्ये आलेली आहे. तरीसुद्धा ग्राहक सेवेच्या बरोबर आदबशीर वागणं,
आणखी मार्केटिंगच्या पद्धती, ह्या सगळ्या पद्धती आता शिकल्या पाहिजेत. हळूहळू का होईना, पण नक्की सांगते की येणाऱ्या 5-15 वर्षामध्ये हे जे काही एक पेमेंट सिस्टीम आहे देशातली, या पेमेंट सिस्टीमला पतसंस्था नक्की जोडल्या जाणार आहेत. आणि त्याच्यामुळे ते जे नॉलेज आहे, ते नॉलेज घेण्यासाठी पतसंस्थांनी तयार झालं पाहिजे, त्यांनी प्रशिक्षित झालं पाहिजे, त्यांच्या संचालकांनी प्रशिक्षित झालं पाहिजे. आमच्याकडे सोनावडेकर साहेब तुम्हाला सांगतो, पतसंस्थांना अधिक चांगलं टेक्निक मिळावं, अधिक चांगलं नॉलेज मिळावं, याच्यासाठी आमच्या ऑडिटमध्ये आम्हाला 30-30 मार्क दिलेले आहेत. ते त्याचसाठी की तुम्ही शिकून घ्या, आणि त्याच्यामुळे शिकल्यानंतर तुमची पत उंचावेल, पत उंचावल्यानंतर तुम्हाला समाजामध्ये आणखीन चांगला मान मिळेल असं वाटतं. त्यामुळे आम्हालाही तसंच वाटतं की संचालकांनी पण ट्रेनिंग घेतलं पाहिजे, सभासदांचं ट्रेनिंग झालं पाहिजे. कारण सभासदांच्या खऱ्या अर्थाने या सभासद या त्याचे पार्टनर आहेत, त्याच्यामुळे ह्या सुधारणा ह्या सभासदांच्याकडनं झाल्या पाहिजेत असं मलाही वाटतं. पतसंस्थांमधले जे कर्मचारी आहेत ते विशेष करून ह्या सगळ्याचा कणा आहेत. पतसंस्था जर या ग्रामीण भागाच्या अर्थकारणाचा जर कणा असतील, तर पतसंस्थांच्या सगळ्या कारभाराचा कणा पतसंस्थांचे कर्मचारी आहे. हे कर्मचारी अधिक ट्रेन झाले पाहिजेत, अधिक इक्विप झाले पाहिजेत, अधिक मार्केटिंग कौशल्य असलेले पाहिजे, अधिक चांगलं ज्ञान असलेलं असलं पाहिजे, जगाच्या अर्थकारणात चाललेल्या गोष्टींची माहिती त्यांना असली पाहिजे. एक साधं उदाहरण मी तुम्हाला देतो, अलिबागची कमळनगरीची अलिबागची जी ब्रँच आहे, या ब्रँचचा दिवसाचा जो कारभार आहे किंवा वर्षाचा कारभार आहे, आज जवळजवळ 300 कोटी रुपयाचा व्यवसाय करणारी अलिबागची ब्रँच आहे. फक्त अलिबाग शहरामध्ये असणाऱ्या नॅशनलाइज बँकांच्या तुलनेत ही वाढ जास्त आहे, पण तरीसुद्धा तो जो कोण आमचा मॅनेजर आहे तो पतसंस्थेचा पतपेढीचा मॅनेजर म्हणून आहे, तो बँकेचा मॅनेजर नाही. ही एक प्रकारची हेटाळणीयुक्त वागणूक त्याला मिळते. ह्या वागणुकीमध्ये फरक कधी पडेल की ज्यावेळेला तो अत्यंत वेल इक्विप असेल, तो मॅनेजमेंटमध्ये स्किल्ड असेल, तो मार्केटिंगमध्ये चांगला असेल आणि समाजामध्ये त्याचं वावरणंही अधिक चांगल्या पद्धतीचं असेल, तेव्हाच हे शक्य आहे. ते लवकरात लवकर होईल. येत्या 5-10 वर्षामध्ये पतसंस्थांच्या संचालकांनी ह्यावर दृष्टिकोन ठेवला पाहिजे. शिवाय पतसंस्थांच्या संचालकांनी सुद्धा स्वतः अधिकाधिक शिक्षित असलं पाहिजे, नाहीतर मला काहीच येत नाही, मी फक्त मीटिंगला हजर राहील अशी जर भूमिका असेल तर ती पतसंस्था चालणार नाही. याच्या पुढील काळामध्ये जसं म्हणतात, जो ताकदवान आहे तोच जगेल, आणि तेच गरजेचं आहे. आता हे झालं संचालकांचं, पण एक सभासदत्व असतं, सभासद असतात ते केवळ एक वार्षिक सभेला येणं आणि काहीतरी ग्रीट मिळतं म्हणून येणं, अशा प्रकारची मनोवृत्ती सुद्धा वाढत चाललेली आहे. तर केवळ संचालकांची जबाबदारी आपण सांगताय, तर सभासदांची सुद्धा कर्तव्य काय जबाबदारी? मी तुम्हाला नक्की सांगेन, सहकार जो काही कायदा आहे त्या सहकार कायद्यामध्ये जवळजवळ 14 कलम 22-35 ही सभासदांच्या वरती खर्ची घातलेली आहेत कायद्यातली. त्याच्यामुळे सभासद म्हणजेच पतसंस्था, किंबहुना सभासद हे त्याचे मालक आहेत. ते मालक एका दिवसापुरते नाहीत, ते संपूर्ण वर्षभराचे मालक आहेत, हे त्यांनी कायम ध्यानात ठेवलं पाहिजे. आणि त्यामुळे जर पतसंस्थेचं हित झालं तर ते सभासदांच्यामुळे, अहित झालं तर सभासदांच्याचमुळे ही वस्तुस्थिती आहे. एक लक्षात घ्या, ज्यावेळेला पतसंस्था बुडतात त्यावेळेला पहिला जर कोण तो त्याच्यात सफरर होत असेल, ज्याला त्याचा पहिला फटका बसत असेल, तो सभासद. एक पतसंस्था दुसऱ्या पतसंस्थेमध्ये विलीन होते. अनेक उदाहरणं आपल्याकडे, कमळ पतसंस्थेने 5-6 पतसंस्था विलीन करून घेतल्या. ह्याच्यातला सगळ्यात मुख्य भाग काय झाला की पतसंस्थांचा तो लॉस जो आहे तो सभासदांच्यामुळे झाला. त्यामुळे सभासदांचं जे भाग भांडवल आहे ते भाग भांडवल त्यांना दिलं जाणार नाही, हा पहिला कायद्यातला नियम आहे. त्याच्यामुळे सभासदांनीच हे केलं पाहिजे. मी तुम्हाला उदाहरण म्हणून देईन की मी 2 वर्ष भारताचं प्रतिनिधित्व करायला बँकॉक आणि सेऊलला कोरियामध्ये गेलो होतो. तिथे ही वस्तुस्थिती आहे की साधं सभासद व्हायचं असेल पतसंस्थेचं तर त्याला 7 दिवसाचं ट्रेनिंग आहे. आमच्याकडे 7 मिनिटं पण लागत नाही, ती वाईट वस्तुस्थिती आहे. पण त्यांच्याकडे संचालक व्हायचं असेल तर 1 महिना ट्रेनिंग घ्या.
अशी स्थिती आहे. आमच्याकडे ती जबाबदारी निर्माण होण्याची गरज आहे, ती मानसिकता सगळ्यांची व्हायला पाहिजे. अनेक ठिकाणी अशी वस्तुस्थिती आहे की संचालकच मिळत नाहीत. सभासद आता काही मोठ्या संस्थांच्या सभांना सभासद येतात, पण छोट्या संस्थांना चेअरमन घरनंच ठरवतो झाली 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 झाली. ही वाईट स्थिती आहे. ही जबाबदारीची जाणीव ज्या दिवशी निर्माण होईल त्या दिवशी नक्की होईल. कारण 22 ते 35 हा सभासदांना पूर्ण प्रोटेक्शन दिलेला कायदा आहे, तरीसुद्धा ती प्रोटेक्शनची जाणीव त्यांना नाही. ज्या दिवशी जाणीव होईल त्या दिवशी ही पतसंस्थांची चळवळ अधिक मोठ्या प्रमाणात फोफावेल असं माझं मत आहे. आता आपण सध्या कोकण विभागीय पतसंस्था महासंघाचे अध्यक्ष आहात. तुम्ही या वाढीसाठी नेहमी दौरे करत असता, अगदी तळ कोकणात जाऊन इथे पालघरच्या टोकापर्यंत जाऊन तुम्ही फिरता. ही चळवळ वाढवण्यासाठी तुम्ही वैयक्तिक स्वतः प्रयत्न करतात. काय अपेक्षा, काय वाटतं तुम्हाला कोकणातल्या एकूण आणि तुम पतसंस्थांच्या चळवळीचं भवितव्य काय वाटतं, आणि तुम्ही तुमचे भवितव्य पुढे भविष्याच्या दृष्टीने काय प्रयत्न? मुळात मी मगाशी सांगितलं बोलताना की विशेष करून सिंधुदुर्ग आणि पालघरचा उत्तरेकडचा भाग, ह्या दोन भागामध्ये पतसंस्थांची चळवळ, पतसंस्थांची संख्या ही खूप कमी आहे. कारण क्षेत्रच लहान आहे आणि त्यांच्या दोन तालुक्यातलं किंवा दोन गावातलं अंतर खूप मोठं आहे. त्याच्यामुळे त्यांच्या ठिकाणच्या ज्या पतसंस्था आहेत त्या खूप लहान आहेत. म्हणजे मला नक्की आठवतं की 10 लाखाची सुद्धा पतसंस्था आहे. जास्तीत जास्त मोठी म्हणजे सिंधुदुर्गातली सावंतवाडीची एक मोठी पतसंस्था, पण 10 लाख 20 लाख 25 लाख 1 कोटी अशा ठेवी असणाऱ्या पतसंस्था भरपूर आहेत. कारण त्यांचा एरिया ऑफ ऑपरेशन जे आहे ते खूप लहान आहे, मर्यादित आहे, आणि त्यांना तेवढंच ठेवायचं आहे. माझ्या शेजारच्याला मदत करता आली पाहिजे. एक लक्षात ठेवा, तुम्हाला सांगतो की पतसंस्थांना, पतसंस्थांच्या कर्मचाऱ्यांनी आणि संचालकांनी जर एखाद्या ठिकाणी फोकस केलं तर त्याचा वाईड स्कोप आहे. कारण आजसुद्धा माझ्या घरातल्या, तुमच्या घरातल्या कामवालीला 5000 रुपयाची पण गरज आहे हो. आज 3500-4000 रुपये तिला, तिच्या मुलाला शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायला लागतात. हे पैसे ती कुठनं आणणार? तिला स्टेट बँकवाला उभा करू शकत नाही, तिला अर्बन बँकवाला उभा करू शकत नाही, तिला माझ्यासारखी मोठी पतसंस्था उभी करत नाही. ते बोलतो तिकडे जा. छोट्या पतसंस्थेचं कामच हे आहे की माझ्या या भगिनीला, माझ्या या माणसाला 5000 रुपये मला तातडीने देता आले पाहिजेत. आणि मीटिंगची वाट नाही बघायची. संध्याकाळी आली ना मागायला की देऊन टाक, काय कागदावर सही आणि देऊन टाक. ही गरज आहे, ही मोडस ऑपरेंडी आवश्यक आहे. फक्त या ह्याच्यामध्ये पूर्वी असं होतं, खरंच सांगतो, म्हणजे मला आठवत नाही, म्हणजे मी त्याचा अनुभव नाही घेतला, पण असं आहे. म्हणतात की आज कर्ज आणि आत्ता कर्ज, अर्ज आणि आत्ताच कर्ज. ही गरज ह्या सिंधुदुर्ग, विशेष करून तो जो सगळा दक्षिणेकडचा भाग आहे पूर्णतः, म्हणजे सावंतवाडी असणं, म्हणजे कणकवली, तुमचं मालवण, अतिशय कमी उत्पन्न असणाऱ्या गटातली मंडळी आहेत. ह्या इकडे तलासरी, जव्हार, मोखाडा, वाडा या सगळ्या भागामध्ये कमी उत्पन्न असणारी मंडळी आहेत. आदिवासी मंडळी आहेत, कातकरी मंडळी आहेत, यांना कुठनं पैसे मिळणार? 10000 रुपये हे त्यांना खूप मोठे वाटतात. आमच्या आता तुमच्या शहरा भागातल्या लोकांच्या खिशामध्ये 10000 एका वेळेला असतात, त्यांच्याकडे 10000 महिन्यातनं नाही बघायला मिळत. त्यांना गरज त्यांची पूर्ण करण्यासाठी ह्या छोट्या छोट्या संस्थांची गरज आहे, आणि ह्या छोट्या छोट्या संस्था ह्या निश्चितपणे त्यांना चांगली मदत करू शकतील असा माझा विश्वास आहे. मी जे निरीक्षण गेल्या 5-6 वर्षात या लहान लहान भागात जाऊन केलेलं आहे, त्या निरीक्षणानुसार यांना खूप मोठा स्कोप आहे. त्यांनी ते काम करायला पाहिजे. बहुतांश लोक ते काम करतायत, त्याच्यामुळे ह्या पतसंस्थांना उज्ज्वल भवितव्य आहे असं माझा निश्चितपणे प्रयत्न राहील याच्यापुढेही, आणि माझ्या होतो वस्तू मी या सगळ्यांना निश्चितपणे मदत करेन. तर तरुण वर्ग ह्या तरुण सभासद या पतसंस्थांमध्ये येण्याचं टाळत आहे, म्हणजे त्यांना आकर्षित करण्यासाठी
काय योजना करायला? मॉडर्न टेक्निक्स मी मनाशी मगाशी म्हटल्याप्रमाणे आता ऑनलाईन बँकिंग RTGS मार्फत पैसे ह्या ज्या सोयी सुविधा बँकांमध्ये उपलब्ध झालेल्या आहेत त्या प्रमाणामध्ये पतसंस्थांमध्ये झालेल्या नाही आहेत, त्या केल्या पाहिजेत. त्याच्यासाठी आवश्यक असलेली सगळ्या पद्धतीची मशिनरी ही पतसंस्थांमध्ये उपलब्ध झाली पाहिजे. बऱ्याच वेळेला काय होतं, तुम्हाला सांगतो, मोबाईलद्वारे RTGS करता येतो, नाही असं मी म्हणतोय. पण तुम्ही आता कोकणातलेच आहात, कोकणातल्या किती भागामध्ये दिवसभर लाईट असतो, लाईट नसला की नेटवर्क नाही, नेटवर्क नसल्यासाठी सेवा उपलब्ध होत नाही. बँकासुद्धा आहेत काही भागामध्ये, नेट दाभोळला बँक आहे, पण दाभोळच्या बँकेमध्ये दिवसभर जर RTGS झालं नाही तर तो ग्राहक शिव्या देत नाही हो. पतसंस्थांमध्ये मात्र या तुम्हाला काय तुमची सर्व्हिस काय आहे याचा मूलभूत विचार कुठेतरी केला पाहिजे. मूलभूत स्ट्रक्चर सरकारने उपलब्ध करून दिलं पाहिजे. पतसंस्था निश्चितपणे या सगळ्याचा अंगीकार करू शकतील, स्वीकारतील आणि चांगली सेवा अधिकाधिक लोकांना देतील. सगळ्या पद्धतीच्या बँकिंग सेवा अलिबागला आम्ही देतोच आहोत. फक्त काय, आता आमच्याकडे बँकिंग म्हणजे बँकर चेक नाहीत आमच्याकडे, बाकी सगळ्या सोयी आहेत आमच्याकडे. आता चेक ही फॅसिलिटी पण कमी झालेली आहे, उरलेलंच नाही, बँक ट्रान्सफर होते. त्याच्यामुळे चांगल्या स्ट्रक्चर उभं करा, इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे. चांगल्या पद्धतीने पतसंस्था सेवा देऊ शकते. हे होते गिरीश तुळपळे साहेब, ज्यांनी आपल्याची एकूणच महाराष्ट्रातल्या कोकणातल्या आणि रायगड जिल्ह्यातल्या पतसंस्थांसंदर्भात, त्यांच्या भवितव्यासंदर्भात काय करावं लागेल, पतसंस्थांनी काय करायला पाहिजे, संचालकांनी काय करायला पाहिजे, सभासदांनी आपली जबाबदारी काय आहे ती ओळखून कसं वागलं पाहिजे या संदर्भात मार्गदर्शन केलं. मला खात्री आहे की ही गिरीश तुळपळे यांची मुलाखत, त्यांचे हे विचार कोकणातील आणि रायगड जिल्ह्यातील पतसंस्थांना उद्बोधक ठरतील आणि या पतसंस्था चळवळीला वाढ देण्यासाठी त्याचा नक्की फायदा होऊ शकेल. नमस्कार. विविध क्षेत्रातील तज्ञांच्या मुलाखती, ऐका त्यांचे विचार, मते आणि माहिती संवाद प्रखरच्या माध्यमातून आता दर शनिवारी राम प्रखर आणि मल्हार टीव्हीवर.